माननीय पोलीस आयुक्त यांनी सोलापूर शहरात जे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे नियम मोडतात यांना कारवाई करण्यापेक्षा त्यांचं समुपदेशन करण्याचं आज 28 तारखेपासून 2 तारखेपर्यंत हे सतत चालू राहणार आहे। कारण आपले सोलापूरची जनता गरीब आहे, गरीब लोक आहेत आणि काही अडचणीमुळे कशामुळे ते नियम तोडतात आणि कठीण प्रसंगाला सामोरे जातात, यांच्यावर अशी वाईट वेळ येऊ नये। सध्या जो मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती होऊन मोठ्या प्रमाणात वाहतूक चार्जेस वाढलेले आहेत, ते आपल्या लोकांना भरावे लागू नये, त्यांच्या अडीअडचणीत वाढ होऊ नये म्हणून त्यांना वाहतुकीचे नियम समजवण्यासाठी ह्या सप्ताह ठेवलेला आहे। या सप्ताहात आम्ही जास्तीत जास्त लोकांना आणून वाहतुकीचे नियम समजावून सांगत आहोत। तसेच या कामी आपले सोलापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री कुंभार साहेब यांनाही आम्ही या ठिकाणी बोलून घेतलेलं आहे, त्यांच्यामार्फतही वाहतुकीचे नियम सांगत आहोत। लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत या दृष्टीनं हा प्रयत्न आहे आणि दिनांक 3/1/2022 जे ऐकत नाहीत त्यांच्यावर आम्ही दंडात्मक मोठ्या प्रमाणात कारवाई करणार आहोत। हेच आमचं सोलापूर जनतेला आव्हान आहे, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे आणि स्वतःची सुरक्षितता वाढवावी यासाठी हा प्रयत्न आहे। आजपासून 2 तारखेपर्यंत सोलापूर शहरात कुठलेही चलान आम्ही करणार नाहीत, फक्त जे जे नियम मोडतात त्यांना आम्ही आणून समुपदेशन करणार आहोत आणि पुढील आठवड्यापासून कारवाई चालू होणार आहे।